दरम्यान एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्षच योग्य ती प्रतिक्रिया देतील असं फडणवीसांनी म्हटलंय. तर एकनाथ खडसेंना भाजपात जी किंमत होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही, खडसेंना पश्चाताप होईल अशी सुद्धा प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे. अजून अशी कुठली माहिती आमच्याकडे आलेली नाही, कुठलाही राजीनामा अजून आलेला नाही. अधिकृत माहिती मिळाल्यावर त्याच्यावर पण तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात का, कारण जाहीर केलेला आहे जयंत पाटलांनी असा. आमचे अध्यक्ष यापूर्वीच प्रयत्न केला, त्यांनी ते बोलले आहेत, त्याच्यावर अधिकृतपणे सांगू. मला आता माझ्यासाठी बातमी सत्ता मिळाली, त्यामुळे मी आता याच्यावर काही रिॲक्ट करू शकलो नाही. मला याची कल्पना आपल्याकडनं चालली. तुम्ही त्यांना स्वतः फोन करणार आहात का? प्रयत्न करते. मला वाटतं की ज्येष्ठ नेते होते, जी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची किंमत होती ती कधीही राष्ट्रवादीमध्ये त्यांना किंमत मिळणार नाही. आणि त्यांच्याबरोबर जे लोक जात आहेत अशी जी काही वल्गना सांगतायत की मला वाटतं की त्यांच्याबरोबर असा लोकमतातला प्रचलित नेता कोणीही जाणार नाही. आणि म्हणून खडसे साहेबांनी जी हिंमत केली ती येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांना नक्की याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. या राजकीय बातम्यांनंतर आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. येत्या 24 तारखेला ते कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालंय आणि या नुकसानीची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगोलीच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. सरकारमधील मंत्री केवळ बोलणारे असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. सरकारमधील मंत्र्यांनी बोलघेवडेपणा सोडावा आणि कुठेतरी कृती करून दाखवावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. सरकारनं शेतकऱ्यांचा हा आक्रोश समजून घ्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान फडणवीसांसमोर व्यथा मांडताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलतायत, सगळे मंत्री रोज मीडियात येऊन बोलतायत, पण शेवटी पाहणार कोण आहे, निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्याकरता असतात. निर्णय घेण्याकरता कोण त्या ठिकाणी निर्णय घेणार? कुठलाही निर्णय होताना दिसत नाही, फक्त टोलवाटोलवी चालली आहे. टिंगल टवाळी करायची अशा प्रकारचं काही लोकांचं चाललेलं आहे, काही लोकांचं वेळ काढूपणा चालला आहे, काही लोकांची डायलॉगबाजी चालली आहे. हा आक्रोश हा मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे आणि आक्रोश समजून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भातली घोषणा करून कारवाई सुरू केली पाहिजे. अतिवृष्टीमुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीनची सर्व शेती पाण्यात वाहून गेल्यानं शेतीसाठी बँकेतून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. अतिवृष्टीने शेतकऱ्यांजवळ 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा पैसे नाहीयेत, मग बँकेचं कर्ज कसं फेडणार असा सवाल आता शेतकऱ्यांनी विचारलाय.